जागतिक लोकसंख्या नियंत्रण दिनी म्हणजे 11 जुलैला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यासाठी लोकसंख्या नियंत्रण धोरण जाहीर केलं. 2 पेक्षा जास्त मुलं असलेल्यांना सरकारी फायदे मिळणार नाहीत असं हे नवं धोरण आहे. पुढे जाऊन UP मध्ये तसा कायदा आणण्याची तयारी योगी सरकारनं सुरू केली आहे. आसाम, कर्नाटक यासारख्या राज्यातही या धोरणाविषयीची चर्चा सुरू झाली आहे. देशाचा लोकसंख्या वाढीचा दर 2.1% आत रोखणं हे यामागचं उद्दिष्ट आहे. पण हे धोरण म्हणजे 2022 निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदू मुस्लिम कार्ड खेळण्याचा भाजपचा डाव आहे अशी टीका UP मध्ये विरोधी पक्षांनी केली आहे. तर सामाजिक अंगानंही याचा विचार होणं तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणूनच आज सोपी गोष्टमध्ये आधी बघूया की हे धोरण काय आहे आणि मग त्यावरच्या राजकीय सामाजिक प्रतिक्रिया. उत्तर प्रदेश सरकारनं प्रसिद्ध केलेला कायद्याचा मसुदा बघितला तर त्यात नागरिकांवर 2 पेक्षा जास्त मुलं जन्माला घालण्यावर निर्बंध लावण्यात आलेले नाही आहेत. पण तुम्हाला जर 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर तिसऱ्या आणि पुढच्या अपत्याला आरक्षणाचा फायदा तिथून पुढे मिळणार नाही आहे. तुम्हाला सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येणार नाही आहे आणि सरकारी नोकरीत बढतीही मिळणार नाही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तुम्हाला लढता येणार नाहीत आणि सरकारी अनुदानही तुम्हाला मिळणार नाही. या अटी घालण्यात आल्यात. भारतात लोकसंख्या वाढीचा दर सध्या 2.2% इतका आहे आणि उत्तर प्रदेश जिथे देशातली सगळ्यात जास्त म्हणजे 25.5 कोटी लोकसंख्या राहते तिथे तर हा दर 2.7% इतका आहे. आणि हाच दर कमी करण्यासाठी UP सरकारनं 2050 उद्दिष्ट ठेवलंय. खरं तर देशातही अशाच प्रकारचा कायदा आणण्याचा आणि तोही येत्या पावसाळी अधिवेशनात मांडण्याचा भाजपचा विचार आहे. तेव्हा UP आणि देशातही येऊ घातलेल्या या कायद्याचे राजकीय पडसाद आता सगळीकडे उमटतात. UP मध्ये विरोधी पक्ष सपा आणि बसपानं कोरोना परिस्थितीपासून लक्ष हटवण्यासाठी या कायद्यावर चर्चा घडवून आणल्याचं म्हटलंय. तर महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा कायदा झटपट लागू करण्याचा भाजपचा डाव आहे असं म्हटलंय. पण खरंच या येऊ घातलेल्या कायद्याचा हिंदू मुस्लिम मतदारांवर काही परिणाम संभवतो का? राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांना काय वाटतं हे समजून घेऊया. आज पूर्ण जगात भारत हा सर्वात तरुण देश आहे. हे तरुण्य आपलं विकोपाला जाईल असे बिल येत राहिले तर. त्यामुळे हे बिल आणल्यावर हे किती हा कायदा सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाईल त्यात बऱ्याचशा गोष्टी असतील. परंतु तोपर्यंत निवडणुका येतील आणि 6-8 महिन्यात याला पूर्णपणे हिंदू विरुद्ध मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण उत्तर प्रदेशमध्ये त्याच्याशिवाय सरकारला काहीच नाही निवडणुकीत समोर जायला. त्यामुळे हे पूर्णपणे राजकीय आहे. यात कसलेही आणि जर जनसंख्या कमीच करायची होती तर 4.5 वर्ष योगी सरकारने काय केलं हे जेव्हा आता निवडणुका तोंडावर आल्यावरच हे कसे बिल सांगतात. या मुद्द्याला राजकीय बाजू तर आहेच पण त्याहून महत्वाची बाजू आहे सामाजिक. वर म्हटल्याप्रमाणे देशाचा लोकसंख्या नियंत्रण दर 2.1% आत राखणं हे केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहेच. पण ते कायद्यानं साध्य होईल का हा सुद्धा प्रश्न आहे. कारण जनजागृती आधीच फक्त कायदा आणला तर समाजशास्त्रज्ञांच्या मते काही सामाजिक समस्या उद्भवू शकतात. त्यांच्या म्हणण्यानुसार यामुळे असुरक्षित गर्भपाताच्या घटना वाढू शकतात. मुलगाच पाहिजे या भावनेतून गर्भलिंग निदान आणि गर्भलिंग निवड होण्याचे प्रकार वाढू शकतात. काही ठिकाणी तर स्थानिक निवडणुका लढत्या याव्यात यासाठी लोकांनी आपली अपत्य घाईघाई दत्तक देऊन टाकली आहेत किंवा लग्नच अमान्य केलंय. आपल्या देशात महाराष्ट्र आणि बिहार यासारख्या राज्यांमध्ये आधीपासूनच लोकसंख्या नियंत्रण धोरण अस्तित्वात आहे आणि अशा 5 राज्यांमधून आलेले हे निष्कर्ष आहेत. मग अशा वेळी लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा करून नेमकं काय साध्य होणार आहे हा प्रश्न उरतोच. समाजशास्त्रज्ञ मिलिंद आव्हाड यांच्याकडून हा विषय समजून घेऊया. बऱ्याच ठिकाणी आता जुन्या काळामध्ये मुलं 2-2, 3-3 मुलं जन्माला घालायचे कारण त्यांना ती मुलं वाचतील का नाही अशी असा प्रश्न त्या कुटुंबाला असायचा किंवा त्या दाम्पत्याला असायचा. तर आत्ता ही स्थिती म्हणजे ग्रामीण भारतामध्ये किंवा ग्रामीण महाराष्ट्रामध्ये या स्थितीमध्ये तसा फारसा बदल झालेला नाही. तर मला स्वतःला असं वाटतं की आरोग्यासारखं म्हणजे आरोग्याची मूलभूत सोयीसुद्धा वाढवणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की जन्मदर नियंत्रणाचा
कार्यक्रम जो आहे हा सक्त कायदे किंवा तत्सम स्वरूपाच्या उपाय योजनेच्या ऐवजी सामाजिक पातळीवरचं प्रबोधन, शिक्षण व तत्सम गोष्टीची वाढ विकास आणि मूलभूत आरोग्य सुविधा याच्यासारख्या कार्यक्रमावरती जर शासनानं भर दिला तर मला स्वतःला असं वाटतं की आपल्याला योग्य त्या पॉलिसीज या कार्यक्रमावरती करता येऊ शकतील. लोकसंख्या नियंत्रणासाठी आपल्याला शेजारी देश चीनचंही उदाहरण घेता येईल. नुकतंच त्याने लोकसंख्या वाढीचा दर नियंत्रणात आणल्यावर 2 अपत्यांची अट शिथिल करून 3 अपत्यांना परवानगी दिली आहे. कारण चीनमध्ये वृद्ध लोकांची संख्या वाढून तरुणांची कमी होत होती. भारतात मात्र सुदैवानं सध्या तरुणांची म्हणजे कमावत्या लोकांची संख्या 63% इतकी आहे. आणि अशा खंडप्राय देशात लोकसंख्या नियंत्रण कायद्यावर चर्चा तर होणारच. तुम्हाला या कायद्याविषयी काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अपडेटेड बातम्यांसाठी bbcmarathi.com या आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या.